निवडणुका वेळेवरती घेणे हे घटनात्मक बंधन, मात्र राजकीय परिस्थिती आपल्याला सोयीची व्हावी यासाठी हे सर्व प्रयत्न आहे. विद्यमान राज्यकर्त्यांना, महाराष्ट्राच्या मुख्य आणि उपमुख्यांना असं वाटत नाही की हे आपल्याला सुरक्षित आहे. तोपर्यंत निवडणुका लांबवल्या जातील. छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र हे आपल्या सर्वांना प्रेरणा देणारे आहे. प्रेरणा न घेता ठराविक धर्माच्या विरुद्ध, ठराविक समाजाच्या विरुद्ध शिवाजी महाराजांचा वापर करणं दुर्दैवी आहे. पुढच्या काळात कुठेतरी व्यापक शिवाजी महाराज मानले जाणे हे तरुण पिढीसाठी आवश्यक आहे. राज्यपालांची अकालपट्टी झाली याचा आनंद आहे, पण हे फक्त त्याच्या पुरतंच नाही अशी विधान करणाऱ्या लोकांकडून पुरावे मागितल्यानंतर त्याची बोलती बंद होतील. बजेटमध्ये तुम्ही बघितलं तर मित्रांचा विकास, मित्रांचं भलं व्हावं आणि सामान्य माणसाला काही मिळू नये अशा प्रकारची तरतूद असल्याची टीका प्राध्यापक व ज्येष्ठ इतिहास संशोधक हरी नरके यांनी केली आहे. मला स्वतःला असं वाटतं की शिवाजी महाराजांचं चरित्र हे खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना प्रेरणा देणारं आहे, याची असंख्य उदाहरणं आहेत. परंतु सोयीनुसार शिवाजी महाराजांचा वापर करायचा आणि तोही भावनिक अंगाने करायचा, त्यामुळे ठराविक मुद्दे फक्त हायलाईट केले जायचे आणि इतर मुद्दे दडवून ठेवायचे किंवा झाकून ठेवायचे असं घडलेलं आहे. मी उदाहरण देऊन असं सांगितलं की हे खरं म्हणजे पाठ्यपुस्तकामध्ये का येत नाही. उदाहरणार्थ शेतकऱ्यांना शिवाजी महाराज 0% दराने कर्ज देत होते असं देणारा हा जगातला पहिला आणि कदाचित शेवटचा राजा आहे. आजही शेती या व्यवसायावर अवलंबून असलेल्या लोकांची संख्या 55% आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकरी आत्महत्या करत असताना आपल्याला लोककल्याणकारी शेतकरी धोरणं राबवायची असतील तर शिवाजी महाराजांच्याकडूनच प्रेरणा घेतली पाहिजे. पण तशी ती प्रेरणा न घेता ठराविक धर्माच्या विरुद्ध, ठराविक समाजाच्या विरुद्ध, ठराविक वर्गाच्या विरुद्ध शिवाजी महाराजांचा वापर करण्याचं जे राजकारण घडताना दिसत आहे ते दुर्दैवी आहे. हे शिवाजी महाराजांना छोटं करणं आहे, संकुचित करणं आहे. मला स्वतःला असं वाटतं की निदान सद्बुद्धी सुचून येणाऱ्या पुढच्या काळामध्ये तरी व्यापक शिवाजी महाराज मानले जाणं हे तरुण पिढीसाठी आवश्यक आहे. मला खरं म्हणजे त्याचं दुःख होतं वारंवार. तुम्ही बघा, राज्याचा घटनात्मक प्रमुख राज्यपाल, आता त्यांची हकालपट्टी झाली आहे, पण ते वारंवार शिवाजी महाराजांच्या संबंधामध्ये, मराठी माणसाच्या संबंधामध्ये, महात्मा फुले सावित्रीबाईंच्या संबंधामध्ये अत्यंत वाह्यातपणानं बडबडत होते, अपमानकारक विधानं करत होते, बदनामीकारक विधानं करत होते. हा खरं म्हणजे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा अपमान होता. पण तरीसुद्धा त्यांना योग्य वेळी खरं म्हणजे इथनं हकलायला पाहिजे होतं, ते घडलं नाही. पण चला, शेवटी आज का होईना ते पार्सल पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या बाहेर पाठवलं गेलं याचा आनंद आहे. पण हे फक्त त्यांच्यापुरतं नाही आहे. आपण बघा, वेगवेगळ्या महत्त्वाच्या पदांवर काम करणारे मंत्री, अध्यक्ष, उपाध्यक्ष हे सुद्धा अत्यंत चुकीच्या पद्धतीने बोलतात आणि रेटून बोलतात. हे मला स्वतःला असं वाटतं की इतिहास एकतर्फी आणि काल्पनिक पद्धतीने शिकवला गेल्याचं कारण असावं. पण इथून पुढच्या काळामध्ये हे खपवून घेतलं जाणार नाही, कारण तरुण मुलांना, मुलींना आता कळतं आहे की खरं काय आहे आणि ते कसं पुढं आलं पाहिजे. मी एवढंच म्हणेन या निमित्ताने की अशी काही उदाहरणं लोकांनी केली तर त्याचे पुरावे मागितले जावेत. पुरावे मागितल्याच्या नंतर अशांच्या बोलत्या बंद होतील. सर, तुम्ही संस्थांच्या निवडणुका वेळेवर घेणं हे घटनात्मक बंधन आहे. त्याच्यामध्ये खरं म्हणजे कुणीही हस्तक्षेप करू शकत नाही, हे घटनेमध्ये प्रत्यक्ष लिहिलेलं आहे. पण तरीसुद्धा मधल्या काळामध्ये जेव्हा OBC आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला, त्यावेळेला माननीय सुप्रीम कोर्टाने त्या निवडणुकांच्या संबंधामध्ये वारंवार आदेश दिले, त्यानुसार काही निवडणुका या OBC आरक्षणाशिवायसुद्धा घेतल्या गेल्या. नंतर अंतिम निकालसुद्धा आले, पण सरकार बदलल्यानंतर मात्र जे तारीख पे तारीख चालू आहे आणि या विषयाच्या संबंधामध्ये निर्णय अजूनही त्या संबंधामध्ये येत नाही. मला स्वतःला असं वाटतं की राजकीय परिस्थिती आपल्याला सोपी व्हावी, सुयोग्य व्हावी, सोयीची व्हावी याच्यासाठी हे सगळे प्रयत्न आहेत. हे अतिशय दुर्दैवी आहे. अशा निवडणुका खरं म्हणजे वेळ उलटून गेलेली आहे, तातडीने व्हायला पाहिजेत. परंतु त्या कधी होतील? मला असं वाटतं की जोपर्यंत विद्यमान राज्यकर्त्यांना, महाराष्ट्राच्या मुख्य आणि उपमुख्यांना असं वाटत नाही की हे आपल्याला सुरक्षित आहे, तोपर्यंत त्या लांबवल्या जातील असं राजकारण मला शिजताना दिसत आहे. आत्ता तरी जनता जी आहे, जनतेचं जे मत आहे ते सरकारच्या बाजूने नाही हे उघड आहे. होतं 2014 सालापासून पुन्हा सांगितलं जात होतं 2022 अखेरीस भारतातल्या प्रत्येक माणसाला घर असेल. माझ्या समजुतीने 2022 संपलं आहे. मिळाले का घर? सगळ्यांना मिळाले का घर? शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट केलं जाईल, दुप्पट सोडा, जे होतं ते शिल्लक राहील अशी तरी शेतकऱ्यांसाठी तरतूद केली गेली आहे का? आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या शब्दात सांगतो, व्हॉट इज डेव्हलपमेंट? एज्युकेशन, हेल्थ,
एम्प्लॉयमेंट, शेल्टर, घर, निवारा, बिजली, सड़क, पाणी या 7 गोष्टींसाठी या बजेटमध्ये काय आहे असं तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की मित्रांचा विकास, मित्रांचं भलं व्हावं आणि सामान्य माणसाला मात्र काहीही मिळू नये अशा प्रकारची ही तरतूद आहे. आणि म्हणून अतिशय खेदजनक आहे, कुठल्या सरकारचं अ ब कड मला महत्त्वाचं नाही, मला महत्त्वाचं आहे लोकशाही ज्या देशात आहे त्या देशामध्ये लोकांना प्राधान्य, त्यांच्या विकासाला प्राधान्य. आणि म्हणून मी बजेटचं विश्लेषण अतिशय विस्तारानं करीन. आता थोडक्यात एवढंच सांगतो, एक बजेटचा अभ्यासक म्हणून प्लॅनिंग कमिशनमध्ये मी 2004 ते 2014 या काळामध्ये कन्सल्टेटिव्ह ग्रुपमध्ये काम केलेलं आहे. मॉन्टेक सिंग अहलुवालिया आणि मनमोहन सिंग यांच्यासोबत काम केलेलं आहे. माझा अनुभव असा आहे की जी दृष्टी, जी व्यापकता, अमेरिकेमध्ये प्रचंड मंदी आली त्यावेळेला देशाला वाचवण्याचं काम मनमोहन सिंग आणि या मंडळींनी केलं, त्याच्या 1% दृष्टी मला इथे अर्थकारणातली दिसत नाही. आणि म्हणून मला स्वतःला असं वाटतं की नेहरूंनी, वल्लभभाई पटेलांनी, मौलाना आझादांनी, राजेंद्र प्रसादांनी, महात्मा गांधींनी, बाबासाहेब आंबेडकरांनी जो भारत व्यापक पायावर उभा केला होता त्याची मोडतोड चालू आहे. आणि अशा वेळेला बजेटमध्ये सरकार काय करतं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. भाषणं तुम्ही काय करता, टाळ्या कशा मिळवता, लोकांना कसं फसवता याला काही किंमत नाही. सरकारनं बोललं पाहिजे बजेटमधनं आणि ते जे बोलणं आहे ते नकारात्मक आहे, ते लोकहिताचं नाही. सर तुम्ही त्याचं पूर्ण आम्हाला विस्तार. मी असं आपल्याला सांगितलं की लोकमान्य टिळकांनी जेव्हा 1895 साली या शिवजयंती उत्सवामध्ये भाग घेतला तेव्हा त्यांनी जी पहिली सभा हिराबागेमध्ये घेतली होती त्याचं वर्णन त्यांचे अधिकृत चरित्रकार नचिम केळकर, जे त्यांचे सहकारी पण होते, नंतर ते केसरीचे संपादक पण होते, मोठे इतिहासकार पण होते, त्यांनी टिळक चरित्रात असं लिहिलं आहे की हिराबागेत सभा झाली जिथे महात्मा फुल्यांची झाली होती. चाफळकर स्वामीचे अध्यक्ष होते, फुल्यांच्या सभेचे पण तेच होते. त्या सभेमध्ये ठराव मांडला विश्रामरामजी घोले यांनी, फुल्यांच्या सभेत पण त्यांनीच मांडला होता. त्या कार्यक्रमाच्या प्रमुख सूत्रधारांमध्ये गंगारामभाऊ मस्के होते, पहिल्याही सभेत ते होते. आणि तो कार्यक्रम रायगडवर मोठ्या प्रमाणात केला गेला हे केळकरांनी नमूद केलं आहे. पण केळकरांनी असं म्हटलं आहे याच्या आधीसुद्धा असे प्रयत्न झाले होते आणि त्याच्या पायावर हे उभं आहे. ते फुल्यांचं नाव घेत नाहीत, ते नाव घेत नसले तरी ते कोण होते हे मला माहिती आहे, ते कागदपत्रांना माहिती आहे, पोलीस खात्याने तसं गव्हर्नरला कळवलेलं आहे. एक लक्षात ठेवा तुम्ही, पोलीस खातं बनावट अशा पद्धतीचे अहवाल का पाठवतील गव्हर्नरला हिराबागेमध्ये फुल्यांनी घेतलेल्या सभेचे, शिवजयंतीचे. मुंबईमध्ये लालबाग परळच्या कामगार वस्तीमध्ये जी शिवजयंती केळुस्कर गुरुजींनी केली, जी शिवजयंती नारायण मिळाजी लोखंड्यांनी केली, रावबहादूर वंडेकरांनी केली, बाबासाहेब बोल्यांनी केली, ही सगळी भंडारी, कुणबी, आगरी, मराठा, माळी अशी वेगवेगळी धनगर आणि अशी माणसं आहेत, ही बहुजन समाजातली माणसं आहेत आणि ती करतायत. ते झाकायचं काम केलं जातं. शेवटचा पुरावा याच्या बातम्या दिनबंधूमध्ये वेळोवेळी प्रकाशित झालेल्या आहेत, त्या आम्ही आता उपलब्ध करून दिलेल्या आहेत. पुणे विद्यापीठाच्या, म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागातर्फे याच्यावर संशोधन झालेलं आहे आणि याच्यासंबंधीची सगळी कागदपत्रं आता उपलब्ध आहेत. मी टिळकांचा सन्मान करतो, मी टिळकांबद्दल पूर्ण आदर बाळगतो, पण टिळकांनी शिवजयंती उत्सव सुरू केला नसून तो त्यांनी मोठा केलेला आहे, तो त्यांनी देशभर पोचवलेला आहे. सुरू करण्याचं श्रेय सत्यशोधकांना आहे, फुल्यांना आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना आहे. थँक्यू सर.